आणि धक्कादायक बातमी मुंबईतून. संकटकाळी एकमेकांना मदत करा असं आवाहन करणारे पोलीस सामान्य नागरिकांशी कसे वागतात याचं विचित्र उदाहरण समोर आलंय. एका जखमी व्यक्तीला मदत करणाऱ्या तरुणालाच पोलिसांनी त्रास दिलाय. पाहूया हा धक्कादायक रिपोर्ट. पोलीस आणि तरुणामध्ये ही बाचाबाची सुरू आहे. शेवटी पोलिसांना या तरुणाची माफी मागावी लागली. या पोलिसांनी कृत्यच तसं केलंय. रविवारी रात्री 9 सुमाराला चर्नी रोड रेल्वे स्थानकावरच्या रेल्वे रुळावरती एक प्रवासी जखमी अवस्थेत पडला होता. श्रवण तिवारी या तरुणानं जखमी प्रवाशाला सैफी रुग्णालयात दाखल केलं आणि त्याचा जीव वाचला. पोलिसांना हे कळताच पोलिसांनी श्रवण तिवारीलाच उलट सुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. जैसा ट्रीटमेंट चालू किया आधे पौने घंटे बाद डॉक्टर साहिबाने बोला कि पेशेंट इज नाउ आउट ऑफ डेंजर, उसकी जान बच गई है, आगे के ट्रीटमेंट के लिए हमको रुकना पड़ेगा क्योंकि पुलिस में इंटीमेशन दिया हुआ है. तो बोला मैडम आप ट्रीटमेंट चालू करिए, वेट मत करिए पुलिस का. तो उन्होंने कहा कि नहीं, अगर फिर पेमेंट कौन करेगा. बोला मैडम आपके चक्कर में और पुलिस के चक्कर में अगर इंसान की जान चली गई तो उसका जवाबदारी कौन लेगा. तो फिर डॉक्टर ने हॉस्पिटल ने यही बोला कि सर पेमेंट कर दो आप, इसकी जवाबदारी हम लोग ले लेंगे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना तसंच जखमी व्यक्तीची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी त्यांची इच्छा असल्याशिवाय कुठलेही प्रश्न विचारू नयेत किंवा त्यांना कोणत्याही शासकीय प्रक्रियेत सामील करून घेऊ नये. असं असतानाही जखमी प्रवाशाला हात का लावला, पोलिसांना का कळवलं नाही अशा प्रश्नांची सर्वत्र श्रवणवर करण्यात आली. एवढंच नाही तर रात्री 2 त्याला पोलीस स्टेशनमध्ये थांबवून त्याची चौकशी करण्यात आली. इतना गंदा व्यवहार, ऐसा ट्रीट कर रहे थे कि जैसे मैंने बहुत बड़ा गुनाह कर दिया है, क्राइम कर दिया है. बार बार एक ही चीज़ पूछ रहे आप पेशेंट को यहाँ पे क्यों लेके आए, यहाँ पे नहीं लेके आदमी पड़ा हुआ है, मरा पड़ा हुआ है, मर रहा है, उसको कहाँ पे ले गए, हॉस्पिटल में लेके जाएंगे ना. फिर बोलते आपने RPF पर क्यों नहीं वेट किया, पुलिस में इंटीमेशन क्यों नहीं दिया, आपने बॉडी को क्यों छुआ, स्ट्रेचर पर क्यों लेके आए, आपको रात भर हमारे साथ में यहाँ पर रुकना पड़ेगा, पुलिस स्टेशन चलना पड़ेगा, जो वगैरह वगैरह. घडलेल्या साऱ्या प्रकाराची आता चौकशी सुरू आहे. हा काय पहिला इन्सिडन्स नाही की रेल्वेमध्ये काही ॲक्सिडेंट झाला आणि इंजुअर्ड झाला. मी आता 2017 जर पाहिलं तर जवळपास 3,500-3,500 आसपास इंजुअर्ड आहेत. या सर्व प्रकरणामध्ये आमच्या पोलिसांनी या इंजुअर्ड असतील किंवा मयत असतील त्यांना योग्य वेळी योग्य मदत केलेली आहे. आता कालच्या प्रकरणात असं काय झालं की त्या दोघांमध्ये वादावादी झाली तर याची इन्क्वायरी करू. रेल्वेच्या अपघातात अनेकांचा जीव जातो. अशावेळी एखादा तरुण त्या व्यक्तीला वाचवत असेल तर त्याला सहकार्य पोलिसांनी करायचं की त्याच्यावरच संशय घेऊन त्याला चौकशीच्या जाळ्यात अडकवायचं. आता या प्रकरणी जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई देखील व्हायलाच हवी. अजित पांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.